नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेवर 10 ओळीचा निबंध सांगणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरु पौर्णिमा 10 ओळी निबंध. गुरु पौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. गुरु पौर्णिमेचा सण हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो. हिंदू पंचांगनानुसार आषाढ म्हणजे जून जुलै या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण हा दिवस महाभारताचे लेखक ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आपले आई वडील, ज्यांनी आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवले. गुरु अथवा शिक्षक हे देवाप्रमाणे असतात, म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली आहे. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालय किंवा आध्यात्मिक गुरु यांचे पूजन केले जाते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आपल्या आयुष्यातील संकटावर मात करू शकतो. आपल्याला जीवनाचे मार्गदर्शन मिळते. धन्यवाद. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.